शिराळा तालुक्यात सुरू असणाऱ्या अतिवृष्टीमुळे बांधफुटी होऊन भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय कृषी विभागानं शेतीची पाहणी करून पंचनामा करावा आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे गेल्या आठ दिवसांपासून परिसरात पावसाने दडी मारल्यानं शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला होता शेतकऱ्यांनी पावसाची वाट न बघता ओढ्याचे पाणी शेतात घेऊन भात रोपांची लागवड केली होती मात्र अचानक दोन दिवसांपासून परिसरात मुसळधार पाऊस पडतोय शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरातील शेतकऱ्यांचं भात झालंय त्यामुळे कृषी विभागाने झालेल्या शेतीची पाहणी करून पंचनामा करावा आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत चार पाच वर्षांमध्ये जेवढा पाऊस पडला नव्हता एवढा प्रचंड पाऊस या चार दोन दिवसामध्ये पडलेला आहे आणि सुरुवातीला जर बघितलं तर प्रत्यक्षात शेतकरी चिंताग्रस्त सगळे होते आणि आता पाऊस प्रचंड झालेला सुरुवातीला पाऊसच नव्हता आणि ज्यावेळी ओढ्याचं पाणी अडवून किंवा कुठून तरी पाणी आणून त्या भात शेतीची लागवण केलेली आहे आणि भात शेतीची लागवण केल्यानं आता ह्या दोन दिवसामध्ये प्रचंड पाऊस पडल्यामुळं शेतीचं खूप मोठं नुकसान झालं ओढ्याचं पाणी आणि शेतामध्ये पाणी आलेलं आहे आणि ते पाणी बांध वगैरे मोठ्या प्रमाणात फुटलेलं आहे आणि सर्व महाराष्ट्र शासनानं आणि महाराष्ट्र शासन कृषी विभागाकडून अशी की या ठिकाणी या शेतीला भरपाई मिळाली पाहिजे शेतकऱ्यांना आणि तरच कुठंतरी शेतकरी सावरेला अन्यथा शेतकरी पुन्हा अडचणीत आलेला आहे आता